जगातले तीन असे प्राणी जे मेल्यावर त्यांचा बॉम्ब सारखा ब्लास्ट होतो. नंबर एक, एलिफंट. जेव्हा जंगलामध्ये एखाद्या हत्तीचा मृत्यू होतो तेव्हा तो खूप दिवस तसाच पडून राहतो. हत्तीच्या जाड त्वचेमुळे त्याला कोणताच प्राणी खात नाही, त्यामुळे त्याच्या शरीरामध्ये गॅस बनायला सुरुवात होते. हळूहळू हा गॅस वाढत जातो आणि काही दिवसानंतर त्याचा बॉम्ब सारखा ब्लास्ट होतो. नंबर दोन, कॅमल. तुम्ही कधीही जंगलात असताना मेलेल्या उंटाच्या शेजारी जाण्याची चुकी करू नका, कारण त्याला हात लावताच त्याचा ब्लास्ट होऊ शकतो. उंटाच्या खांद्यामध्ये मोठ्या प्रमाणात फॅट असतं आणि जेव्हा उंट मरतो तेव्हा त्या फॅटचं रूपांतरण मिथेन गॅस मध्ये होतं, त्यामुळे मेलेल्या उंटाला टच केलं तरी त्याचा ब्लास्ट होऊ शकतो. नंबर तीन, ब्ल्यू व्हेल. जेव्हा व्हेल जिवंत असते तेव्हा त्याचा माणसाला काहीच धोका नसतो, पण मेल्यावर ती खूपच डेंजरस बनते. अनेकदा मेलेली व्हेल समुद्र किनाऱ्यावर येते तेव्हा लोकांना त्याच्यापासून लांब ठेवलं जातं. यामागचं कारण म्हणजे मेल्यानंतर तिच्या शरीरात गॅसेस बनायला सुरुवात होते आणि थोडासा कट जरी लागला तरी तिचा ब्लास्ट होतो.